महत्वाच्या मनसुब्याला सुप्रीम कोर्टानं सुरुंग लावलेला आहे. सध्या राजकीय घडामोडी खूप घडत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक झाली आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड्सबद्दल नवनवे घोटस्फोट होत आहेत. काँग्रेस पक्षाकडून बँक खाती फ्रीज झाल्याचा आरोप होतोय. पण या सगळ्यामध्ये सुद्धा ही एक अशी घडामोड आहे ज्याकडे तुमचं लक्ष जायलाच हवं, कारण यात भविष्यातला एक धोका देखील घडलेला आहे. आणि त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी तुमचं प्रोत्साहन म्हणून चॅनेल सबस्क्राईब करायला, तुमच्या जवळच्या लोकांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. येऊयात आजच्या मुद्द्याकडे. विषय काय आहे? मोदी सरकार फॅक्ट चेकिंग युनिट स्थापन करायला निघालेलं होतं. याबाबत IT कायद्याचा अधिकार घेत मोदी सरकारनं एक नोटिफिकेशन सुद्धा काढलं, पण अवघ्या 24 तासामध्ये सुप्रीम कोर्टानं स्थगिती देत हा त्यांचा प्रयत्न हाणून पाडलाय. खरं तर फॅक्ट चेकिंग हे काम माध्यमांचं आहे, पण फॅक्ट चेकर्सचे फॅक्ट चेक करण्याचं काम मोदी सरकारला करायचं आहे. अर्थात माध्यमं फॅक्ट चेक करण्याचं काम विसरली आहेत, आणि तरी सुद्धा मोदी सरकारला ही भीती वाटण्याचं कारण काय? तर सोशल मीडिया, जी सध्या केवळ एकमेव स्पेस उरलेली आहे जिथं किमान प्रश्न विचारले जात आहेत, सरकारच्या कामाचं परीक्षण होत आहे. तर काय होता मोदी सरकारचा प्लॅन? सरकारच्या बद्दल काय चुकीचं लिहिलं जातं हे आम्हीच तपासणार. जर काही चुकीचं असेल तर ते तात्काळ सोशल मीडियावरून हटवलं जाणार. म्हणजे आरोप आमच्यावरती आणि आम्हीच न्यायाधीश, असा काहीसा हा प्रकार. फेक न्यूजचा भडीमार करणाऱ्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर ज्या पक्षाचा अजेंडा रुजवला जातो त्या पक्षाचं सरकार फॅक्ट चेकिंग बद्दल बोलतंय. कल्पना करा की किती भारी प्रसंग आहे. उद्या विजय मल्ल्या यांना जर देशातल्या थकित कर्जाचं काय करावं याच्याबद्दल समितीचे अध्यक्ष आपण बनवलं तर काय होईल? कारण जर उद्या खरंच सरकारच्या गोष्टींच्या बद्दल फॅक्ट चेक करायचीच झाली तर भाजपच्याच अनेक नेत्यांची खूप अडचण होणार नाही का? उदाहरणं बघा, April 2023 JP Nadda काय म्हणाले होते. देशाच्या इतिहासामध्ये आजवर मोदींसारखा महान पंतप्रधान झालेला नाहीये. युक्रेन युद्धात अडकलेल्या 22,500 विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी रशिया युक्रेन युद्ध थांबवलं. एका जाहीर सभेमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda यांनी हे विधान केलेलं होतं. आणि हे विधान दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे तर भारत सरकारच्याच परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी नंतर एक प्रकारे खोडून काढलेलं होतं. पण फॅक्ट चेक राहिलं बाजूला, आता तर वॉर रुखवादी पापा असं म्हणत याच मुद्द्याचं जाहिरात कॅम्पेन केलं जात आहे. म्हणजे ज्या सरकारबद्दल इतकी धादांत खोटी माहिती त्यांच्याच पक्षाचे लोक पसरवतात आणि त्याच सरकारला फॅक्ट चेकिंग युनिट स्थापन करण्याचे अधिकार हवे आहेत. सुप्रीम कोर्टानं मोदी सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. जोपर्यंत मुंबई हायकोर्ट याच्याबद्दल आपला अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे. नंतर कदाचित हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा येऊ शकतं. आता हे फॅक्ट चेकिंग युनिट म्हणजे नेमकं काय आहे? तर तुम्ही PIB म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो हे नाव ऐकलं असेल. केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांची आणि केंद्राच्या निर्णयांची माहिती देण्याचं काम PIB करत असतं. कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टींच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता आणि काही ठिकाणी गोंधळ पण निर्माण व्हायचा. त्या काळामध्ये कुठली माहिती योग्य आहे यासाठी PIB कडून हे फॅक्ट चेकचं काम सुरू झालं. इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसचे अधिकारी त्याच्यामध्ये असतात. पण 2023 ज्या नव्या IT नियमांना मोदी सरकारनं मंजुरी दिली आहे त्यात या PIB अंतर्गत फॅक्ट चेकिंग युनिटला स्थापन करून त्यांना काही अधिकार सुद्धा द्यायचं ठरवलं. म्हणजे हे युनिट ठरवेल की केंद्र सरकारबद्दलचा कुठला मजकूर योग्य अयोग्य, आणि या युनिटनं सांगितल्यानंतर संबंधित कंटेंट त्या सोशल मीडिया साईटला हटवावा लागेल. केंद्र सरकारला प्रश्न विचारणं, त्याच्याबद्दल माहिती उघड करणं हेच खरं तर पत्रकारितेचं काम आहे. पण याच पत्रकारितेवर अंकुश ठेवण्यासाठीच तर हे पाऊल नाहीये ना, अशी शंका अनेक माध्यम संस्था आणि NGO येऊ लागली. याच्याबद्दल कॉमेडियन कुणाल कामरा आणि एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया यांनी एकत्रितपणे कोर्टात केस दाखल केली. ती मुंबई हायकोर्टामध्ये सुरू होती. पण मुंबई हायकोर्टानं याला स्थगिती दिलेली नव्हती. मुंबई हायकोर्टाची 11 मार्चची जी ऑर्डर आहे की ज्या ऑर्डरमुळे केंद्राचं हे नोटिफिकेशन काढण्याचा मार्ग मोकळा झाला, ती ऑर्डर सुप्रीम कोर्टानं रद्द केलेली आहे. केसच्या मेरिटमध्ये न जाता सुप्रीम कोर्टानं म्हटलंय की प्रथम दर्शनी आम्हाला स्थगिती देण्याच्या इतका हा विषय गंभीर दिसतोय, त्यामुळे आता जोपर्यंत मुंबई हायकोर्ट आपला याच्याबद्दलचा अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे. मुंबई हायकोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये जे घडलं ते देखील खूप इंटरेस्टिंग आहे. तिथे 2 न्यायमूर्तींच्या समोर ही केस सुरू होती आणि दोघांचं मत वेगळं पडलं. न्यायमूर्ती GS Patel यांचं मत होतं की ही अमेंडमेंट स्ट्राईकडाऊन झाली पाहिजे, तर दुसरीकडे नीला गोखले केंद्राच्या रूल्सच्या बाजूने होत्या, त्यामुळं हे प्रकरण शेवटी तिसऱ्या जजकडे सोपवण्यात आलं, न्यायमूर्ती चांदूरकर यांच्याकडे. त्यांनीही केंद्राच्या या IT अमेंडमेंट स्थगित करायला नकार दिला आणि त्याच्यानंतर मग केंद्र सरकारचा हा नोटिफिकेशनचा मार्ग मोकळा झाला. आता जी PIB हे फॅक्ट चेकिंगचं काम करणार होती त्यात मी आधी म्हटलं तसं इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसचे अधिकारी असतात आणि त्यातल्याच 2-3 अधिकाऱ्यांच्या मार्फत हे PIB फॅक्ट चेक युनिट चालणार होतं. पण या PIBचं सध्याचं जे फॅक्ट चेकचं काम आहे ते कशा पद्धतीनं चालतं याची 2-3 उदाहरणं इंटरेस्टिंग आहेत. IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भरतीची एक नोटीस सोशल माध्यमांच्यावरती आली होती, तर ती PIB फॅक्ट चेकनं खोटी आहे असं सांगितलं. पण नंतर केंद्र सरकारच्याच माहिती प्रसारण खात्याला पुन्हा नोटीस काढून सांगावं लागलं की ही भरती खरी आहे.
आणि अगदी परवाचं उदाहरण नागरिकत्व कायद्याबद्दल अल जजीरानं एक बातमी दिली, त्याच्यामध्ये मुस्लिम विरोधी कायदा असं हेडिंगमध्ये शब्द वापरले, तर त्याच्यावरती पीआयबीनं हा दावा मिसलिडिंग असल्याचं सांगितलं. जर फॅक्ट चेकिंगच करायचं आहे तर त्याच्यासाठी एखादी स्वतंत्र निष्पक्ष आणि अनुभवी संस्था का नको. इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनच्या रिसर्चमधून एक आकडेवारी समोर आली की पीआयबीला तब्बल 125,000 प्रकरणं फॅक्ट चेकिंगच्यासाठी पाठवली जातात गेल्या 3 वर्षामध्ये, आणि त्यापैकी केवळ 1223 प्रकरणांचाच निपटारा पीआयबी करू शकली, म्हणजे केवळ 1% इतकी प्रतिशतता आहे. आणि हे नियम आल्यानंतर देशातल्या वेगवेगळ्या हायकोर्टात त्याच्याबद्दलच्या केसेस सुरू आहेत. आयटी नियम आल्यानंतर त्याच्यावरती कोर्टांची जी टिप्पणी आहे ती देखील महत्वाची आहे. मुंबई हायकोर्टानं 2021 ऑगस्टमध्ये म्हटलेलं होतं, या नियमामुळे लोक विचार स्वातंत्र्यासाठी तडफडत राहतील. तर मद्रास हायकोर्टाचं म्हणणं होतं, सरकारच्या केवळ एका इशाऱ्यावर एखादा सोशल मीडियावरचा उपक्रम नागरिकांच्यासाठी उपलब्ध होणार नाही. त्यामुळं देशातल्या महत्वाच्या कोर्टांनी याच्याबद्दलची अशा टिप्पणी जी आहे ते केली. काल सुप्रीम कोर्टामध्ये जे आर्ग्युमेंट होतं याचिकाकर्त्यांचं ते हेच होतं की जर मिसइन्फॉर्मेशन थांबवणं किंवा फॅक्ट चेक करणं हे सरकारचं काम आहे किंवा त्यांना असं वाटतं की हे केलं पाहिजे, तर ते केवळ केंद्र सरकारच्याच बाबतीत का होतंय? म्हणजे या फॅक्ट चेकिंग मिसइन्फॉर्मेशनचा फटका जो आहे तो अनेकदा एखाद्या संस्थेला, त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला, विरोधी पक्षांना सुद्धा बसत असतो, आणि मग केवळ केंद्र सरकारलाच या फॅक्ट चेकिंगची गरज का वाटते आणि ते देखील त्यांच्याच बद्दलचं फॅक्ट चेकिंग ते स्वतःच का करणार? आता आपल्याला उदाहरण माहिती आहे की काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्याबद्दल, नेहरूंच्या बद्दल, राहुल गांधींच्या बद्दल किंवा एका विशिष्ट समुदायाच्या बद्दल किती मिसइन्फॉर्मेशन व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून पसरवली जात असते. मग या सगळ्याच एक प्रकारे फॅक्ट चेकिंग का नको जर आपल्याला योग्य माहिती जावी असं वाटते? म्हणजे अशाच अफवांमुळं, सोशल माध्यमांच्यावरच्या मिसइन्फॉर्मेशनमुळं अनेकदा मॉब लिंचिंगचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत. आपल्याकडे सुद्धा पालघरमध्ये साधूंची हत्या होते, कुठं गोमांस सापडल्याच्या अफवेवरून अशा पद्धतीनं सामूहिक हत्याकांड झालेली आहेत. त्यामुळे हे प्रकार थांबवणं तर खूप गरजेचं आहे. सोशल मीडियाचा जो वाढता वापर युवकांमध्ये होतोय, अनेक ग्रामीण भागामध्ये होतोय, शहरी भागामध्ये होतोय, तर या सगळ्याचं कुठंतरी एक फॅक्ट चेक असणं तर खूप महत्वाचं आहे. पण ते केवळ केंद्र सरकारच्याच बातम्यांचं का? सगळ्याच बातम्यांसाठी किंवा सगळ्याच मिसइन्फॉर्मेशनसाठी, सगळ्याच फेक न्यूजला थांबवण्यासाठी हा प्रयत्न का नाही? हा याचिकाकर्त्यांचा याच्यातला महत्वाचा मुद्दा होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे नोटिफिकेशन ज्या वेगानं आलं आणि ज्या टायमिंगला आलं, आचारसंहिता लागू झालेली आहे, देशात लोकशाहीच्या निवडणुका चालू आहेत, आणि त्यावेळी एक प्रकारे सरकार आपल्याला हवी तीच माहिती कंट्रोल करण्याचा प्रयत्न या नोटिफिकेशनच्या माध्यमातून करतंय का, हा देखील युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये झाला. अर्थात सरकारच्या बाजूनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारचा बचाव केला. त्यांचं म्हणणं हे होतं की उद्या जर समजा पंतप्रधानांच्यावरती कोणी टीका करते तर लगेच त्याच्याबद्दलचं कंट्रोलिंग याच्यातून होणार नाहीये. याच्यामध्ये बिझनेस ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकारशी संबंधित जे व्यवहार आहेत त्याच्याबद्दलची मिसइन्फॉर्मेशन जाऊ नये यासाठीचं हे फॅक्ट चेकिंग आहे. पण अर्थात फॅक्ट चेकिंग करताना तुम्हाला मिसलिडिंग काय आहे, फेक काय आहे आणि पूर्णपणे प्रोपोगंडा काय आहे या गोष्टींमध्ये तुम्हाला फरक करता आला पाहिजे. नाहीतर अनेकदा ज्या माध्यम संस्था आहेत त्यांचाच गळा दाबण्याचं काम जे आहे ते या युनिटच्या माध्यमातून होऊ शकतं. आता हे प्रकरण तूर्तास थांबलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. याच्यावरती हायकोर्टाचे निर्णय काय येत आहेत आणि पुढे सुप्रीम कोर्टामध्ये याच्याबद्दल काय होतंय हे आपल्याला बघावं लागेल. पण जर पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेमध्ये आलं तर याच्याबद्दलची काही पावलं नजीकच्या काळामध्ये पडू शकतात हे आता जाणवतं आहे. त्यामुळं तुम्ही जो सोशल मीडिया वापरताय आणि ज्या सोशल मीडियावरती सध्या तुम्हाला सरकारचं क्रिटिसिझम फक्त ऐकायला मिळतंय, केवळ त्याच ठिकाणी उरलेलं आहे, ते देखील कदाचित नंतर उरेल की नाही याच्याबद्दलच्या शंका, त्याच्याबद्दलचे संशय सरकारच्या या नव्या नोटिफिकेशनमुळे घेतले गेलेले होते. आता तुर्तास स्थगिती लागलेली आहे पण धोका पूर्णपणे संपलेला नाही आहे. तुम्हाला नेमकं याच्याबद्दल काय वाटतंय? खरोखर अशा पद्धतीनं सरकारलाच सरकारच्या गोष्टी फॅक्ट चेक करण्याचा अधिकार असावा का? तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा एकदा विनंती, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.